दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान नावाचा मदोन्मत्त राक्षस शिवाजी महाराजांनी खलास केला ही भारताच्या इतिहासातील महत्त्वाची घटना होती याचं कारण शिवाजी महाराजांच्या आधी याच महाराष्ट्रावरती आदिलशाही कुतुबशाही इमादशाही बरीचशाही निजामशाही अशा परकीय सत्ता राज्य करत होता आणि या देशातला हिंदू समाज या सगळ्या लोकांच्या दरबारामध्ये जाऊन त्यानं कुर्निसाद करण्यामध्ये धन्यता मानत होते शिवाजी महाराजांनी हे परिवर्तन केलं की अफजल खान वधानंतर त्यांनी हिंदू समाजातला आत्मविश्वास जागा केला आपण राज्य करू शकतो आपण शत्रूला धडक मारू शकतो आपण त्यांना पराभूत करू शकतो ही जिद्द त्यांनी मराठ्यांमध्ये निर्माण केली मित्रांनो ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला त्याच्या दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज दक्षिण दिशेला विजापूरच्या दिशेने निघाले आणि अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी कोल्हापूर गाठलं अठरा दिवशी अठराव्या दिवशी त्यांनी पधाळा या किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला म्हणजे पुण्यापासून वाईपर्यंतचा परिसर घ्यायला त्यांना आयुष्याची पंधरा वर्षं लागली पण वाईपासून कोल्हापूरपर्यंतचा प्रदेश जिंकून घ्यायला त्यांना पंधरा दिवस लागले अशा प्रकारची धडक ही शिवाजी महाराजांनी मारली होती मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला आणि बरोबर शंभर वर्षानंतर याच मराठ्यांनी अटकेवरती झेंडे फडकवले आणि म्हणून अफजल खानचा वध ही घटना हिंदू समाजातील स्वाभिमान जागृत करणारी घटना आहे आणि म्हणून शिवप्रताप सप्ताह महाराष्ट्रातल्या गावागावात साजरा झाला पाहिजे हीच शिवशंभू विचारदर्शन मंचाची अपेक्षा आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ हा घटनाक्रम ह्याला युद्धशास्त्र आणि युद्धनीती ह्या दृष्टीने एक अनन्य साधारण महत्त्व आहे जगाच्या इतिहासात याचं एक एक द्वितीय उदाहरण आहे की जिथे सायकोलॉजिकल वॉरफेअर म्हणजे मानसिक युद्ध गनिमी कावा म्हणजे गुरिला वॉरफेअर आणि धडक कारवाई आणि शॉक अँड सरप्राईज ॲक्शन ज्याला एक्सप्लॉयटेशन असं म्हणता येईल अशा तिन्हीचा मिलाफ म्हणजे हे एक युद्ध आहे आत्ताच्या सेनाधिकाऱ्यांना आणि सैनिकांना ह्या युद्धातनं शिकता येण्यासारखं भरपूर आहे कारण याच युद्धांनी भारताच्या इतिहासाला कलाटणी देण्याला सुरुवात केली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही स्वतःकडे अत्यंत तुटपुंजी साधनं असताना आणि कमी मनुष्यबळ असताना आणि विरुद्ध बाजूचा सेनापती हा एक कसलेला नाणवलेला सेनापती असताना आणि त्याच्याकडच्या अफाट युद्धसाहित्य असताना त्याला कसं पराभूत करता येऊ शकतं याचं एक उदाहरण घालून दिलेलं महाराजांनी आहे त्यामुळेच शिवशंभू विचारमंचातर्फे श आ, साजरा होत असलेला शिवप्रताप दिन ह्याला एक आणि शिवप्रताप सप्ताह ह्याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि तो सगळ्यांनी आपण साजरा केला पाहिजे ही आ, एक भावना आहे धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद